छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात, राजर्षी शाहू महाराजांच्या महाराष्ट्रात, या दोन राजांच्या महाराष्ट्रात कुणीतरी समाज कंटक आतंकी या राज्यामध्ये सामाजिक सरोकार बिघडू पाहते, दंगली घडू पाहते। परंतु आदरणीय ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी भूमिका घेऊन या महाराष्ट्रामध्ये दंगलीचं आणि सामाजिक सलोखा बिघडवण्याचं वातावरण संपून टाकलेलं आहे आणि हे लोक उघडे पाडलेले आहेत, त्यांच्या भूमिकेचं ऑल इंडिया पॅन दर्शनात स्वागत करते। आणि या ठिकाणी कुणालाच आरक्षण नकोय अशा वृत्तीचा जाहीर निषेध करते। ती वृत्ती कुणीही असू याच्याशी आम्हाला फरक पडत नाही। आरक्षणवादी बहुजनवादी या विरोधात यलगार करून पेटून उठतील। या भूमिकेनंतर समग्र महाराष्ट्रामध्ये सोशल मीडियामध्ये काही समाज कंटक आतंकी भक्त प्रेमी मानणारे आदरणीय ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांवरती खालच्या दर्जाच्या पोस्ट टाकत आहेत, टीका करत आहेत आणि त्यामुळे समग्र आंबेडकरी जनतेमध्ये, आंबेडकरी अनुयायामध्ये संतापाची लाट पसरलेली आहे। या असणाऱ्या संतापाच्या लाटेचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही। मी गृह खात्याला आवाहन करतो, सायबर खात्याला आवाहन करतो, सायबर विभागाला आवाहन करतो की हे तात्काळ थांबवा। आदरणीय ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर जगाच्या पटलावरती विश्वरत्न महामानव ओळखल्या जाणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आहेत हे कायम लक्षात घ्या आणि आमच्या नादी लागण्याचं काम या महाराष्ट्रात कुणीच करू नये असा असणारा इशारा देतो। ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या महाराष्ट्रातल्या सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना जाहीर आव्हान आहे की त्यांनी उद्यापासून तहसीलदार कार्यालय, जिल्हा अधिकाऱ्यालयावरती निवेदन घेऊन जायचंय आणि हा असणारा कुणीतरी बाळासाहेब आंबेडकरांवरती टीका केल्यानंतर माहीत झालेले शंभू देसाई गृह राज्यमंत्री याचा असणारा आमदारकीचं पद रद्द झालं पाहिजे, गृह राज्यमंत्री पद रद्द झालं पाहिजे। संवैधानिक पदावरती बसून गैरसंवैधानिक स्टेटमेंट करून एका जातीचा मी गृह राज्यमंत्री आहे असं संबोधून आदरणीय ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांना ललकारून ही असणारी भूमिका एका जातीच्या बाजूने आहे हे निंदनीय आहे, संविधानाच्या विरोधात आहे। त्यामुळे संविधानिक पदावर बसून कोण हा शंभू देसाई याच्या असणाऱ्या राजीनाम्यासाठी आणि पद रद्द करण्यासाठी ऑल इंडिया पॅंथर सेनेने महाराष्ट्रभर निवेदन द्यावे। दुसरं कुणीतरी ते नरेंद्र पाटील माथाडी कामगार म्हणून या असणाऱ्या बाळासाहेब आंबेडकरांना त्यांनी आवाहन केलं की परिणाम भोगावे लागतील। अरे तू कोण परिणाम भोगावे लागतील म्हणणारा? तुझ्या असणाऱ्या माथाडी कामगारामध्ये सर्वात जास्त बौद्ध आहेत, दलित आहेत। यांनी जर ठरवलं तर बाळासाहेब आंबेडकरांच्या विरोधात तू घेतलेली भूमिका तुझ्यात उलट पडल आणि फटकारे मारल्याशिवाय आमचा समोर राहणार नाही हे लक्षात घे। आणि म्हणून या सुद्धा नरेंद्र पाटलाच्या विरोधात महाराष्ट्रात तक्रारी देण्याचं काम ऑल इंडिया पॅंथर सेना करणार आहे। समग्र राज्याला मी सांगू इच्छितो की सामाजिक सलोखा बिघडू देऊ नका, परंतु आदरणीय ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या विरोधात जर जहरी टीका करतात, पुतळे जाळतात, तर आम्हाला सुद्धा तुमचे प्रति पुतळे जाळल्याशिवाय पर्याय नाही असा असणारा इशारा देतो। तुमचे पुतळे जळू द्यायचे नसतील तर तात्काळ ही नौटंकी थांबवा। आणि कार्यकर्त्यांना आवाहन करतो, समग्र महाराष्ट्रातून मला फोन येत आहेत, पोस्ट पाडल्यात, आरोपीही आमच्या समोर आहेत। मी त्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो की त्याचा असणार त्याला पकडून पोलिसांच्या हवाली करा आणि सायबर क्राईम अंतर्गत, ऍट्रॉसिटी अंतर्गत त्याच्यावरती गुन्हे दाखल करा। गृह खात्याने हे प्रकरण गंभीर घेऊन आंबेडकरी अनुयायांच्या भावना समजून महामानवाच्या वंशजाच्या दिशेने कुणी जर बोट वाकडं करून पाहत असेल तर कदापि ही पॅंथर मुवमेंट सहन करणार नाही असा असणारा इशारा देतो। बाळासाहेबांकडे बघण्याची आणि बोट करण्याची हिंमत या जगात कुणात नाही हे मी असणाऱ्या महाराष्ट्राला ठणकावून सांगतो।